पाहुयात, फळनिया गेली झोप होते पाप आडते, तुका म्हणे त्या ठाया ओला छाया पेची। बारामती शहरात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर बारामतीकरांनी मोठ्या उत्साहात वैष्णवांचं स्वागत केलं। तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली होती। त्याचबरोबर मोठ्या भक्तिभावानं लहानसह वयोवृद्धांनी देखील नाचत फुगडी खेळण्याचा आनंद यावेळी लुटला। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या ओव्यांप्रमाणे अत्यंत भक्तिमय वातावरणात हरिनामाचा जयघोष करत वैष्णव भक्तांनी पालखी सोहळ्यातील नवव्या दिवसाचा मुक्काम राजकीय पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती नगरीत केला। पालखी सोहळ्यात 4.5 लाख भाविक पायी चालत आहेत। सुमारे 330 दिंड्या यात सहभागी झाल्याचे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी सांगितलं। बारामतीच्या वेशीला एक हुबेहूब दिंडीचं शिल्प साकारलं आहे, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी, पाहूया। संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी आज बारामतीमध्ये दाखल झालेली आहे। या पालखीच्या स्वागतासाठी बारामती नगरपालिकेने बारामतीच्या शहराच्या वेशीवर पाटस रोड लगत असलेल्या पाऊले चालती पंढरीची वाट हे समूह शिल्प हुबेहूब साकारलेलं आहे। यामध्ये गळ्यात तुळशीच्या माळा, पखवाज, विणा, मृदुंग टाळ, खांद्यावर घेतलेले पताका, तर महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, तसेच बालकाच्या हातामध्ये असलेली घंटी आणि खरे देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। हे शिल्प पाहण्यासाठी अनेक वारकरी देखील या ठिकाणी आवर्जून येत आहेत। तुकेंसाठी नवनाथ बोरकर, बारामती। या पालखी बरोबर चालत असणाऱ्या लाखो वारकऱ्यांना थकवा जाणवत असतो आणि त्यांची सेवा करण्याचे म्हणजे वारकऱ्यांच्या रूपामध्ये विठुरायाची सेवा करण्याचं भाग्य मिळते। यासाठी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीनं वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि मालिश करत असल्याचं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव यांनी सांगितलंय। पाहुयात ते काय म्हणताय। ओढीने शेकडो किलोमीटर चालत येणारा हा वारकरी संप्रदाय, त्याचे कशातच मोल होणार नाही। सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीवर कधी ऊन असतं, कधी पाऊस असतो, त्याच्यावर मात करत सगळ्या गोष्टीचे कुठलेही हाल झाले तरी ती सोसत पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीनं पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची या ना त्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक स्तरातून कोणी ना कोणी आपापल्या पद्धतीनं सेवा करत असतो। आरटीओ ऑफिसच्या वतीने गेली 7 वर्ष आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत। यामध्ये वारकऱ्यांना जी मूलभूत औषधं आहेत, थंडी, ताप, खोकला वगैरे, पेनकिलर्स, अँटीबायोटिक्स, ती औषधं, तसेच कोणाला लागलं वगैरे असेल, खरचटलं असेल, फोड आले असतील, त्यांना ड्रेसिंग, मलमपट्टी व ज्यांचे पाय दुखत असतील त्यांना पायाला मलम लावणे, पाय चोळून देणे, अशा मूलभूत सोयी विविध संस्थांच्या आणि डॉक्टर लोकांच्या मदतीनं आपण गेली 7 वर्ष झाली राबत आहोत।